ताई जयंत पाटील साहेब अजितदादा असा कोणताही गट नाही, आमचा एकच गट, एकच विचार शरद पवार हेच आहेत. मुळात प्रश्न असा होता की तिथं सभागृहात शिस्त राहावी हा दादाचा प्रयत्न होता आणि आमच्या भावना ह्या तीव्र होत्या करत होते आणि आम्ही आमच्या भावना ज्या होत्या त्या आमच्या अनावर झालेल्या भावनावरून शांत व्हावं, लोकांनी खाली बसावं हा दादांचा हेतू होता. त्याच्यामुळे दादा सगळ्यांना त्या ठिकाणी समजून सांगत होते आणि आमच्या भावना ह्या आम्हाला तो खूप मोठा. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली, त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी संताप या ठिकाणी जो आहे तो व्यक्त केला होता आणि शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि आपुलकीच्या नात्याने शरद पवार यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत राहावं, नेत्यांसोबत राहावं ही भूमिका प्रत्येक जणाने वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी ठासून सांगितली. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर युथ राष्ट्रवादी काँग्रेसचे महबूब शेख अध्यक्ष जे आहेत त्यांना आपण वारंवार या सगळी भूमिका मांडताना पाहिलं होतं. अजितदादांनी त्यांना शांत राहण्याच्या सूचना देखील केल्या होत्या. महबूब शेख यांना काय वाटतं एकूण या सगळ्या परिस्थितीवर त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. शरद पवारांनी राजीनामा दिला त्यानंतर तुमच्या भावना ज्या आहेत त्या सर्वांनीच पाहिल्यात. काय आत्ताचं चित्र आहे? शरद पवारांचा राजीनामा जो आहे नामंजूर करण्यात आला, त्यानंतर आता सगळं लक्ष जे आहे ते शरद पवार यांच्याकडे लागलं आहे. आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ही दिलासादायक एक गोष्ट आहे की पवारसाहेबांनी चा राजीनामा हा कमिटीने नामंजूर केला आणि आदरणीय साहेब हे सगळ्या कार्यकर्त्याच्या भावनांचा विचार करतील. आज फक्त महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीला किंवा देशाच्या राष्ट्रवादीला शरद पवार साहेबांची गरज आहे अशातला भाग नाही, तर आज देशात मोदीजींची जी हुकुमशाही चालली त्या हुकुमशाहीच्या विरोधात जेवढे राजकीय पक्ष आहेत, जेवढे राजकीय मोठे नेते आहेत, त्या सगळ्या नेत्यांनी देखील पवारसाहेबाला विनंती केली की अशा परिस्थितीत तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याची आम्हाला गरज आहे, म्हणून आपण हा राजीनामा माघारी घ्यावा आणि आम्हाला खात्री आहे की एवढ्या सगळ्या लोकांचं मन हे साहेब तोडणार नाहीत. आज बघितलं आपण काही कार्यकर्त्यांनी आत्महत्याचे प्रयत्न केले, हजारो युवक रक्ताने पत्र लिहित आहेत, तर ह्या सगळ्याच्या भावनांचा साहेब निश्चितपणानं विचार करतील. पण कुठेतरी पवार जेव्हा ह्या संपूर्ण परिस्थिती समोर होती तेव्हा अजितदादांनी वारंवार तुम्हाला सांगितलं की गप्प बसा गप्प बसा, तरी देखील तुम्ही आक्रमकपणे होतात. कुठेतरी अंतर्गत हा वाद होता की काय होतं? नाही, हा अंतर्गत वाद वगैरे काही नव्हता, ते वाद असण्याचं काही कारण नाही, दादा आमचे नेतेच आहेत. मुळात प्रश्न असा होता की तिथं सभागृहात शिस्त राहावी हा दादाचा प्रयत्न होता आणि आमच्या भावना ह्या तीव्र होत्या, त्यामुळं आम्ही आमच्या भावना मांडत होतो आणि सभागृहात शिस्त ठेवायचं काम हे दादा करत होते, त्यामुळं ते त्यांचं काम करत होते आणि आम्ही आमच्या भावना ज्या होत्या त्या आमच्या अनावर झालेल्या भावना होत्या आणि त्या भावना आम्ही मांडत होतो. त्यामुळं त्या गोष्टीकडे वेगळ्या अँगलने बघण्यापेक्षा त्या सभागृहाला शिस्त राहिली पाहिजे, लोक पवारसाहेबांच्या फार अंगावर चालले होते आणि तिथं ते वातावरण शांत व्हावं, लोकांनी खाली बसावं हा दादांचा हेतू होता. त्याच्यामुळं दादा सगळ्यांना त्या ठिकाणी समजून सांगत होते आणि आमच्या भावना ह्या आम्हाला तो खूप मोठा धक्का होता आणि राजकारणात आमच्यासारख्या नवीन पोरांना एवढा मोठा धक्का अचानक तो सहन न झाल्यामुळं आम्ही देखील आक्रमकपणे आमच्या त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो. पण या सगळ्याकडे जयंत पाटील आणि अजित पवार वाद अशाच पद्धतीने पाहिलं गेलं होतं, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी मानलं जातं की जयंत पाटील गटासाठी ही संपूर्ण बाजू मांडत होते असं देखील सध्या बोललं जात आहे. आम्ही सुप्रिया ताई जयंत पाटील साहेब अजितदादा असा कोणताही गट नाही, आमचा एकच गट, एकच विचार शरद पवार आणि ह्याला काय वेगळा अँगल द्यायची गरज नाही. आम्ही सगळे पवारसाहेबांच्यावर प्रेम करणार आहेत, ते सगळे नेते मंडळी जेवढं पवारसाहेबांवर प्रेम करतात तेवढंच प्रेम आम्ही देखील करतो आणि त्यांच्यावर देखील प्रेम करतो, पण आमचं सर्वोच्च नेतृत्व पवारसाहेब आहे. पवारसाहेबांचं ज्या वेळेला राजकारणातनं बाहेर जायचं ही कल्पनाच आमच्यासारख्याला सहन होणारी नव्हती, म्हणून सातत्यानं मलाच काय राज्यभरातल्या सगळ्या युवकाची तीच परिस्थिती होती. आता आज एका पदाधिकाऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला, म्हणजे पवारसाहेबाला जे मानणारी लोकं आहेत ती लोकं ऐकण्याच्या कुणाच्या मनस्थित नव्हती, याचा अर्थ कोणत्याही नेत्याचा अनादर करणं ही भावना नव्हती. तर पवारसाहेबाचा राजीनामा झाला तर उद्यापासून आम्हाला ते जे सांगतील आम्ही त्यांच्या शब्दाच्या थोडी बाहेर आहेत, आम्ही ते जे सांगतील ते आमच्यासाठी अंतिमच असणार आहे. नक्कीच, तेव्हा ज्यावेळेस तुम्ही अजित शरद पवारांना फोन देण्यासाठी जात होते, फोन आला जाऊ दे मग बोललो ते संदीप बोललो ना मी तुझ्याशी पुन्हा पुन्हा काय राहू दे. कोणाचा फोन होता नक्की? नाही, मी पवार साहेबांना फोन देण्यासाठी जात नव्हतो. आमचे एक आमदार आहेत संदीप भैया क्षीरसागर, त्यांचा मला फोन आला की जर शरद पवार साहेब राजीनामा देणार असले तर आम्ही कोणतंही राजकारण करणार नाही, आम्ही कोणत्याही निवडणुका लढणार नाही. त्याच्यानंतर तो फोन मी त्या ठिकाणी माईकला लाव, त्यांना म्हणलं तुम्हाला सगळ्यांशी बोलायचं आहे का माईकवर, त्यांना माईकला फोन लावा. मी माईकला फोन लावत असताना अजितदादा म्हणले कुणाचा फोन आहे, तर मी म्हणलं संदीप भैया क्षीरसागरांचा फोन आहे.
ते म्हणले इकडं आण, मी त्यांच्याशी बोललो आहे आणि ऑलरेडी सुनील भुसारांच्या नंबरवरून ते अजितदादांशी बोलले होते, म्हणून दादांनी त्यांना सांगितलं अरे डबल डबल कशाला फोन करतो, ही त्याच्यामागचं होतं, त्याला वेगळं मला वाटतं अँगल देण्याची काहीच गरज नाही. आणि दादाचा रुटीन बोलायची जी पद्धत आहे अधिकाराने ती पद्धत आहे, त्याला वेगळं कुणाचा गट काय गट, आम्ही सगळे शरद पवार साहेबाला मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्या विचारावर प्रेम करणारे कार्यकर्ते, आम्ही गट तट ह्या भानगडीत पडणारे कार्यकर्ते. पण एक काल पवार साहेबांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं की पक्ष आता कुठेतरी युवा नेतृत्वाला देखील या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे, युवा नेता जो आहे तो या पदावर आला पाहिजे असं देखील त्यांनी काल स्पष्टपणे सांगितलं. समजा आज समितीने हा राजीनामा नामंजूर केला आणि ते आता शरद पवार यांच्याकडे गेलेले आहेत, तर कदाचित शरद पवार यांनी कार्याध्यक्ष म्हणून एखाद्या युवा नेत्याची जर निवड केली तर काय भूमिका? पवार साहेबांनी अध्यक्ष राहावा, कार्याध्यक्ष कुणालाही करावा, त्याच्याबद्दल तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल बोलायचा आम्हाला अधिकार नाही. आणि याच्यानंतर शरद पवार साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य. भाकरी फिरवणं वेगळी गोष्ट आहे, पवार साहेबांनी भाकरी फिरवावी, खाली काय बदल करायचे करावेत, पण चूल बदलणं हे काय योग्य नाही. आणि आज मोदींच्या विरोधात लढायला एक पवार साहेबासारखा अनुभवी नेत्याची गरज आज देशाला वाटते. 8 महिन्यावर लोकसभा आहेत आणि एवढ्या कमी काळात नवीन अध्यक्ष जर कोण केला तर त्याला ते कळेपर्यंत निवडणुका निघून जातील. आणि ह्या सगळ्या निवडणुकीत आजची देशातली परिस्थिती पाहता शरद पवार साहेबासारखा अनुभवी नेताच याला फेस करू शकतो, म्हणून त्यांनी कार्याध्यक्ष करावं आमचं काही मत नाही, कुणालाही करावं तो साहेबांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल बोलण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही, पण त्यांनी अध्यक्षपदावर राहावं हीच आमची भावना आहे पहिल्या दिवसापासूनची. नक्कीच मेघुषा जी आपल्यासोबत होते, त्यांचं म्हणणं आहे की आमच्यामध्ये गटतट कुठलाही नाही, त्या ठिकाणी त्या दिवशी एकूण ज्या भावना अनावर झाल्या होत्या त्या कुठेतरी व्यक्त होताना हे संपूर्ण जे चित्र जे ते समोर आलं होतं, पण गटतटाचं त्याला रंग या ठिकाणी देऊ नये हीच भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. पुढे जनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.